नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 16, मुख्य प्राण्यांची कैफियत। या पाठाचा उर्वरित भाग शिकणार आहोत। मागच्या तासाला आपण पाहिलं की चिमणी व गाय हे दोघे एकमेकांजवळ आपल्या मनातील भावना सांगत आहेत। माणसाने मोबाईल, प्लॅस्टिक यांचा अतिवापर केल्यामुळे पक्षी प्राणी यांना खूप त्रास होत आहे। हे चिमणी व गाय म्हणजेच कपिला मावशी यांच्या संवादातून आपल्याला दिसत आहे। पुढे पहा। चिव, काय करावे सुचतच नाही, मानव शहाणा होतच नाही। गायने जेव्हा चिवताईला सांगितले की मी चारा खात असताना चाराच्या घासाबरोबर तेथे पडलेले प्लॅस्टिकही माझ्या पोटात जाते, त्यामुळे माझे पोटचुळच म्हणजेच पोट दुखते। हे कपिला मावशीचे बोलणे ऐकून चिव म्हणाली की काय करायचं कपिला मावशी, काहीच कळत नाही, या माणसाला आपले दुःख कळतच नाही, आपल्याला होणारा त्रास यांना कळतच नाही का ग? माणूस शहाणा कधी होणार? त्याला आपले दुःख, आपल्या वेदना कधी कळणार? असे चिव कपिला मावशीकडे आपली व्यथा सांगत आहे। गाय, चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ खोटभर। चिवूने आपली व्यथा सांगितली, त्यानंतर गाय म्हणजेच कपिला मावशी म्हणाली की चिव चल आपण तलावावर जाऊ व तिथले घोटभर पाणी पिऊ। चिव व कपिला मावशी हे दोघी तलावाकडे जायला निघतात। पुढे बघा। मासोळी, अग कपिला, अग चिव, नका इथले पाणी पिऊ। गाय व चिव हे दोघी तलावाच्या काठावर जातात, एवढ्यात मासोळी म्हणजे छोटा मासा कपिला मावशी व चिवताईच्या जवळ येतो। ती मासोळी येते व सांगते, अगं कपिला मावशी, अगं चिव, या तलावातले तुम्ही पाणी पिऊ नका। त्यावर चिव काय म्हणते बघा। का ग मासोळी, तू तर राहतेस याच जळी। तेव्हा चिव म्हणते, काय ग मासोळी, तू तर याच जळी म्हणजेच याच पाण्यात राहतेस आणि तूच सांगते इथले पाणी पिऊ नका म्हणून। तेव्हा मासोळी काय म्हणते बघा। अगं इथले जल विषारी, तगमग जीवाची होते भारी, पाणी आहे घाणघाण, तडफडती जलचरांचे प्राण। मासोळी सांगते, अगं चिव कपिला मावशी, या तलावातले जल म्हणजे पाणी विषारी म्हणजे पॉयझनस आहे, हा पाणी पिल्यावर जीवाची भारी म्हणजे खूप तगमग, तगमग म्हणजेच अस्वस्थ बेचैन होते, हा या तलावातला पाणी पिल्यानंतर जीवाची खूप काय होते, तगमग होते, बेचैन होते, कारण ह्या तलावातले पाणी खूप घाण, खूप दूषित आहे, या पाण्यामध्ये सांडपाणी सोडले जाते, या पाण्यात प्लॅस्टिक व घाण कचरा टाकतात, म्हणून हा पाणी दूषित झाला आहे, या पाण्यामध्ये राहणारे जलचर आहेत, जलचर म्हणजेच काय, पाण्यात राहणारे प्राणी, त्यांचे प्राण जीव तडफडत आहेत या पाण्यात राहून, म्हणून तुम्ही इथले पाणी पिऊ नका, असे मासोळी चिव व कपिला मावशीला म्हणाली। याचा पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत। धन्यवाद।